तहानलेल्या मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींच्या भावनाही आता पेट घेऊ लागल्यात. मराठवाड्याच्या वरच्या भागात बांधलेली 48 टीएमसी पाणीसाठ्याची बेकायदा धरणं बॉम्बनं उडवून द्या ही मागणी केली आहे चक्क भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आमदार बंब यांनी सरकारला हा घरचा आहेर दिलाय. राज्याच्या जलसंपत्ती प्राधिकरणाच्या अन्यायकारक भूमिकेमुळे ते चांगलेच संतापलेत. मराठवाड्यातले शेतकरी नक्षलवादी होण्याकडे वाटचाल करत आहेत याकडेही त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय. निळवंडे धरण हा अनधिकृत धरण आहे, 9 टीएमसीचा धरण आहे. आतापर्यंत त्याचे कॅनॉल नाही, काय नाही काय नाही, फक्त स्टोरेज करता बांधून ठेवलं या म्हणजे या महाशयांनी सगळ्यांनी. अशी जवळपास 13 धरणं अनधिकृत बांधण्यात आलेली आहे. बघा, आपण अनधिकृत इमारती पाडतो कारण की त्या दुसऱ्या नॅशनल प्रॉपर्टीचा जरी लॉस झाला तरी त्याला कायदा सर्वश्रेष्ठ आहे. अनधिकृत धरणं बांधल्यामुळे मराठवाड्यातील जनतेचा आणि जिथे जिथे असेल राज्यामध्ये मराठवाड्यातील जनतेचा त्याच्यामध्ये लॉस होतो, कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न घेता येत नाही. ही अनधिकृत धरणं परवानगी घेऊन व्यवस्थितरित्या पाडण्यात आली पाहिजे आणि पाडावीच लागेल त्यांना. दरम्यान बंब यांच्या भावना उचित असल्या तरी बॉम्बनं धरणं उडवण्याचं वक्तव्य चुकीचं आहे असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी व्यक्त केलंय. धरणं उडवून द्या असं भूमिका आमची नाही आहे. पण जे घडलेलं आहे चुकीचं आहे. मराठवाड्याच्या जायकवाडी प्रकल्प आज निकामी होत चाललेला आहे. प्यायला पाणी, शेतीचं पाणी दूरच ठेवा पण प्यायलाही पाणी मिळत नाही आहे, उद्योगाला पाणी नाही, शेती दूरच राहिली, त्यामुळे वरच्या भागात भरपूर पाणी आहे आणि मराठवाड्याला मात्र हक्काचं पाणी मिळत नाही आहे. ही वस्तुस्थिती आणि म्हणून त्या त्या सगळ्या भावनेच्या पोटी त्यांनी ही भूमिका व्यक्त केलेली. आधीच पावसानं पाठ फिरवल्यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा घसा कोरडा पडलाय. त्यात जायकवाडीच्या वरच्या पट्ट्यात बांधलेल्या धरणांमुळे मराठवाड्याच्या हक्काचं पाणीही मिळेनासं झालंय. मराठवाड्याचं हे गारहाणं मायबाप सरकारला कधी ऐकू जाणार? औरंगाबादहून विशाल करोळेसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.